विद्यार्थी मित्रांनो, जबाबदारी म्हणजे काय? तर एखाद्याने आपल्याला काम सोपवलेलं आहे आणि ते आपण स्वीकारलं, हे झाले आपली जबाबदारी। आता यातील एक छोटंसं आपल्याच घरातलं उदाहरण घेऊया। तुमची आई बाहेर जात आहे आणि बाहेर जाताना तुम्हाला सांगते आहे की तुझा हा लहान भाऊ आहे, त्याला तू सांभाळ किंवा याच्याकडे तू लक्ष ठेव। आईने सांगितलं ते काम आणि आईने सांगितलं ना ते काम आपण स्वीकारलं, ती झाली आपली जबाबदारी। विद्यार्थी मित्रांनो, आता संवेदनशीलता म्हणजे काय ते पाहूया। संवेदनशीलता म्हणजे एखाद्याचे दुःख पाहून त्याच्या व्यथेने हळहळ निर्माण होणे, हे झालं संवेदनशीलता। आपण थोडक्यात म्हणूया मनाचा हळवेपणा। आता मनाचा हळवेपणा यासाठी सुद्धा आपण आपल्याच घरातले छोटस उदाहरण घेऊया। तुम्ही रस्त्याने चालले आहेत, जाताना तुमच्या समोर किंवा तुमच्या पुढे एक बाई तिच्या लहान मुलाला घेऊन रस्त्याने चालते आहे। चालता चालता काय होतं, त्या मुलाच्या पायाला ठेच लागते आणि तो पडतो। पडल्यावर तो रडायला लागतो आणि आपण ते दृश्य पाहून आपल्या तोंडून अचानकच असे शब्द बाहेर निघतात, अरे अरे पडला तो, किती छोटा आहे, लागला असेल नाही का। ही आपल्या मनातून जी हळहळ निर्माण झाली, ही झाली संवेदनशीलता।